कोंढवा खुर्द परिसरातील पुणे महानगरपालिके मासाहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह रुग्णालय येथे नागरिक अधिकार मंचचे अध्यक्ष समीर शफी पठाण यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. 22 ऑगस्ट 2022 पासून मीनाताई ठाकरे प्रसूतिगृहामध्ये सोनोग्राफी सुविधा नागरिकांसाठी बंद करण्यात आली असून कोंढवा भागामध्ये गोरगरीब जनता मोठ्या प्रमाणावर राहत आहे. सोनोग्राफी सुविधा बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे ताबडतोब रुग्णालयामध्ये सोनोग्राफी केंद्र परत चालू करावे म्हणून नागरिकांच्या वतीने समीर शफी पठाण यांनी मीनाताई ठाकरे रुग्णालयामध्ये डॉक्टरांना निवेदन देऊन निषेध आंदोलन करण्यात आले. आरोग्य सुविधा आमच्या हक्काच्या, आरोग्य सुविधा आमच्या हक्काच्या, आरोग्य सुविधा आमच्या हक्काच्या. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जर सोनोग्राफी केंद्र परत चालू करण्यात आले नाही तर भविष्यात मोठा जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समीर शफी पठाण यांनी दिला. यावेळी समीर शफी पठाण, निखिल रोकडे, अनवर खान, मुजाहिद खान, आफताब शेख, रियाज बागवान, महेश दुबे, ॲडव्होकेट शहाबाज शेख, करीम शेख, वाहिद सज्जन, इकबाल शेख, तौसीफ मुजावर, ताजुद्दीन मेमन, शुभम फासगे, रौनक ढवले, अज्जू मुंशी, विक्रांत जगताप, फिरोज खान, अजहर बाबा शेख, अर्शद शेख, साजिद शेख, नईम शेख, खालिद सज्जन आदि उपस्थित होते. नागरिक अधिकार मंचच्या माध्यमातून कोंढवा खुर्द येथे मासाहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिग्रह रुग्णालयामध्ये पुणे महानगरपालिकाचे निषेध आंदोलन कोंढवावासियांतर्फे करण्यात आले. त्याचं मागचं कारण 22 ऑगस्ट 2022 पासून मीनाताई ठाकरे रुग्णालयामध्ये सोनोग्राफी सुविधा नागरिकांसाठी बंद आहे. त्यामुळे कोंढवावासियांचे खूप हाल होत आहे. गोरगरीब तबका मोठ्या प्रमाणावर या कोंढवा भागामध्ये राहतोय. मासाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय असेल, हजरत ख्वाजा गरीब नवाज रहमतुल्ला आले रुग्णालय असेल, मा खतीजा रहमतुल्ला आले रुग्णालय असेल, या ठिकाणी एकही रुग्णालयामध्ये मोफत सोनोग्राफी सुविधा नाही आहे. या तिन्ही प्रसूतिग्रह असल्याने या ठिकाणी सोनोग्राफी सुविधा असणे फार गरजेचे आहे. परंतु 22 ऑगस्टपासून मीनाताई ठाकरे रुग्णालयामध्ये जी सुविधा चालू होती ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे. त्याच्या निषेधार्थमध्ये आज नागरिक अधिकार मंच या ठिकाणी निषेध आंदोलन करत आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जर या ठिकाणी परत सोनोग्राफी सुविधा जर चालू करण्यात आली नाही तर नागरिक अधिकार मंचच्या नेतृत्वाखाली कोंढवावासियांतर्फे मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज मी या ठिकाणी देतो. मीनाताई ठाकरे के हॉस्पिटल में जो पहले सुविधा थी सोनोग्राफी की वो अब बंद हो चुकी है और अभी उसको हम वापस से चालू करने का सोच रहे हैं और उसके लिए हम समीर पठान भाई के साथ में हैं. वो कोशिश कर रहे हैं कि वो वापस से चालू हो जाए और हमको वो सारी सुविधा मिले फ्री की. हमको सोनोग्राफी फ्री करना चाहिए क्योंकि हम डिलीवरी पेशेंट के लिए प्रॉब्लम होती है 1500 से 2000 तक ये होने के लिए. तो हम समीर भाई पठान को ये गुजारिश करते हैं कि हमें फ्री करें. समीर शफी पठान का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूँ क्योंकि आज उन्होंने मीनाताई ठाकरे हॉस्पिटल जो कोंढवा में नीचे बस स्टॉप के पास है वहाँ पे आज उन्होंने आंदोलन किया है. और आंदोलन इसलिए किया है क्योंकि वहाँ पे सोनोग्राफी सेंटर फ्री में था, बहुत सारी लेडीजों को इसका फायदा था. लेकिन 22 अगस्त से ये सारी चीज़ें बंद हो चुकी है. तो आज समीर सर ने इसका कदम उठाया, आंदोलन किया है, तो मैं उनके साथ में हूँ क्योंकि लेडीज काफ़ी मतलब कोई अफोर्ड कर पाती है पैसा, कोई नहीं कर पाती है. और हम प्राइवेट सेंटर में अगर जाते हैं तो वहाँ पे कई 1200 है, कई 1500 है, जो बहुत सारे यहाँ पे मिडिल क्लास है जो नहीं दे पाते. तो समीर शफी पठान ने हमारे लिए सोचा, ये कदम उठाया, तो उसके लिए मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करती हूँ. और मैं बाकी लोगों से भी गुजारिश करती हूँ कि आप भी उनको सपोर्ट करिए. तो मैं नागरिक अधिकारी मंच का शुक्रिया अदा करके धन्यवाद करती हूँ. और समीर सर बहुत बहुत शुक्रिया, जज़ाकअल्लाह.